नमस्कार, मी नम्रता प्रधान. अल्ट्रा मराठीच्या बायोग्राफीच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडेफार माहिती सांगणार आहे. जशी माझी माझं शिक्षण, मी कुठे शिकले, मी काय करत होते, माझी या इंडस्ट्रीमध्ये माझा कसा प्रवेश झाला, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. मी 12वी केली. 12वीनंतर म्हणजे इन आर्ट्स, त्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलं आहे आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या आहेत जेणेकरून मला फ्युचरमध्ये त्याचं त्या गोष्टी मदत यावी. आणि त्यानंतर मी मॉडलिंग स्टार्ट केली. मॉडलिंग स्टार्ट केल्यानंतर आमचे जे सर होते ते मला नेहमी म्हणायचे की तू काहीतरी कर, फोटोशूट्स वगैरे, कारण तेव्हा मला या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण मी फोटोशूट केलं आणि फोटोशूट केलं तेव्हा पद्मावत जस्ट रिलीज झाला होता, दीपिका पाडुकोण. आणि त्यानंतर शूट केल्यानंतर माझे फोटोज खूप छान आलेले आणि मला बेसिकली खूप आवडलेले. हळूहळू मी ऑडिशन्स द्यायला लागले. ऑडिशन्स दिल्यानंतर रिस्पॉन्स कधी यायचे नाही यायचे, पण माझे एक होतं की मला काम करायचं ते एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर करायचे, चांगल्या स्क्रीनवर करायचे, चांगल्या लोकांबरोबर करायचे. तसंच एक माझं छोटं स्वप्न होतं जे खरंच पूर्ण झालं तेव्हा स्टारमुळे. आणि मग मी ऑडिशन दिली, माझे फोटोज पाठवले, मी सिलेक्ट झाले आणि मला एक छान मालिका मिळाली छत्रीवाली, ज्याच्यात माझी एक छान भूमिका होती मधुराची. आणि मी बेसिकली माझ्या साईडनी 100% दिलेत, लोकांपर्यंत पोहोचले आणि आज त्याचमुळे मी इथे आहे. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला. मला खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि अशीच अपेक्षा आहे की कायम असंच प्रेम तुमचं राहो. आणि दॅट्स इट. आणि आताही मी एक छान मालिका करते, तुम्ही नक्कीच बघाल. आणि ह्या पुढेही असाच प्रवास सुरू राहणार आहे. माझी आवडती ॲक्ट्रेस दीपिका पाडुकोण मला खूप आवडते. त्याच्यानंतर आलिया भट, विच इज व्हेरी गुड ॲक्टर. आणि एक आपण इन्स्पिरेशन म्हणू शकतो की त्यांच्याकडनं आपण काहीतरी शिकतो किंवा ते कसे ॲक्टिंग करतात, ते कसे बोलतात, कसे राहतात. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मी त्यांना थोडंफार फॉलो करते, बघते. त्याच्यानंतर हिरो म्हणायला गेलं तर रणवीर सिंग, अजय देवगन, अक्षय कुमार हेही मला खूप आवडतात, विच इज व्हेरी गुड ॲक्टर. आणि मला आवडतं, माझे छंद म्हणजे पहिले असे होते, आता मला खरं वेळ मिळत नाही, पण मला क्रिएटिव्हिटी करायला खूप आवडतं. म्हणजे ज्या तुटक्या मुटक्या गोष्टी असतात ज्या आपण फेकून देतो, कधी त्याचा यूज होत नाही, त्याच्यापासून मी आधी काय काय म्हणजे खूप काही घरी बनवायचे आणि घरी वॉलपेपर अँड ऑल असं काही ना काही नेहमी असायचं. त्याच्यानंतर मला जेवण बनवायला खूप आवडतं. मी एकदा छोटासा एक 7 दिवसाचा कोर्स केला होता जैन, ज्या जैन होत्या त्यांच्याकडे मी शिकले होते व्हेजिटेरियन. पण हो, मी थोडंफार रेसिपी शिकले होते आणि मी घरी आजही खूप काही रेसिपीज बनवते, मला आवड आहे म्हणून. त्यानंतर जेव्हा माझं शूट नसतं तेव्हा मी असेच फोटोशूट्स करते. त्यानंतर घरामधली थोडीफार कामं, मम्मीला मदत करणं, घरातल्या काही गोष्टी आणायच्या आहेत किंवा बाकी आहेत त्या करणं आणि स्वतःकडे तेवढं लक्ष देणं, म्हणजे लाईक सेल्फ केअर, स्किन केअर, हे माझं कायम चालू असतं. सो माझा हा एक पार्ट टाईम म्हणू शकतो, शूट नसल्यावरती हा कारोबार असतो माझा. माझा आत्तापर्यंतचा या प्रवासामध्ये असे खूप मुमेंट्स आहेत. बेसिकली मी सिनियर्स लोकांबरोबर किंवा माझ्या पर्सनल फॅन फॉलोइंग जे आहेत, फॅन्स आहेत, त्यांच्याबरोबर खूप काय असं एन्जॉयमेंट केले. सेटवर आम्ही बेसिकली मी तरी नेहमी एक गोष्ट अशी ठेवते की पॉझिटिव्ह खूप राहणं गरजेचं आहे. म्हणजे नुसती चिडचिड करणं किंवा नुसतं आपलं एक ॲक्टर आहोत या दृष्टीने वागणं मला बेसिकली जमत नाही. मी जशी रिअल असते ते तसं सेटवर पण मी राहायचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्याकारणाने मला सेटवर राहायला खूप आवडतं. गुड मुमेंट्स म्हणजे की मी खूप शिकले सिनियर्स लोकांकडनं आणि आज ते फॉलो करते आहे आणि आज त्या गोष्टींमुळे मला खूप म्हणतात ना एक अचीवमेंट मिळत आहेत आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर. सो मला सगळ्यांपर्यंत एकच मेसेज पोहोचवायचा आहे, तो म्हणजे असा आहे की कायम आपल्या मार्गावर चालत राहायचं. कितीही काही अडथळे आले तरी एक नेहमी ठेवायचं की माझं हे एक फोकस आहे, माझा गोल आहे आणि तो मला मिळवायचा आहे. हा, लाईफमध्ये खूप अप अँड डाऊन्स येतात, खूप प्रॉब्लेम्स येतात, आय नो, बट त्या सगळ्या गोष्टी तेवढ्यापुरतीच असतात. पण आयुष्यात आपल्याला नेहमी पोचायचं आहे आणि कायम हे करायचं आहे हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. कोणाला कधी दुखवायचं नाही, कोणाबद्दल कधी वाईट विचार करायचा नाही.
आणि कायम आपल्या गोष्टींमध्येच इन्वॉल्व राहायचं. बाकी त्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी होत असतात, फॅमिली, आपले रिलेशन्स, फ्रेंडशिप्स अँड ऑल, हे कायम जितकं टिकवता येईल तितकं टिकवावं आणि कायम पॉझिटिव्ह राहावं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बायोग्राफी. थँक्यू.